नमस्कार आज आपण कारलीची सुकी भाजी पाहूयात अशा पद्धतीने बनवली तर अजिबात कडू होत नाही इथे मी मध्यम साईजचे चार कारली घेतली आहेत आता ही कारली स्वच्छ धुवून पुसून आपल्याला अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत ज्या अशा चकत्या असतात त्यातील बिया काढायच्या नाहीत म्हणजे बी असतात त्यात कोवळ्या असतात आणि ज्या कारल्यांमध्ये बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्या आहेत बटाट्याचे जशा काचऱ्या करतो तसेच आपल्याला असे काप पातळ करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मीठ घालूयात आणि मीठ घालून एक तासभर असंच मुरवट ठेवूयात मिठाला पाणी सुटतं आणि त्यातील कडवटपणा सगळा निघून जातो एक तासाभरानंतर त्यातील सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे मी सर्व पाणी पिळून काढलं आहे म्हणजे कारलं आपलं कमी कडू होईल हे पाणी आपल्याला वापरायचं नाही फेकून द्यायचं आहे आता पटकन याची फोडणी करून घेऊयात शक्यतो कारल्याची भाजी तव्यात बनवायची जास्त छान लागते मी तेल गरम करण्यासाठी घेतला आहे तेल गरम झाल्यावरती कारलं घालूयात या भाजीसाठी जास्त तेल घालायचं कुरकुरीत तेलामध्ये भाजलं पाहिजे म्हणजे कमी कडू होईल अजिबात कडू होत नाही तेलामध्ये परतून घ्यायचं असं एक मी पाच मिनिटे परतवून घेतलं आहे कारलं छान करपूस परतवून झाल्यावर काढून घेऊयात उभा पात बारीक काप केलेला कांदा घालायचा कांदा तांबूस रंगावरती झाल्यावर एक मध्यम साईजचा टोमॅटो असं कट करून घेतलेला तोही घालायचा कांदा टोमॅटो छान भाजल्यावरती तळून घेतलेलं कारलं घालायचं चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊ आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा भाजलेली जिरेपूड आपल्या आवडीप्रमाणे घरगुती काळा मसाला घालूयात जवळजवळ पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तेल लागलं जास्त तेलामुळे पण अगदी कडू कमी होतं शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन चमचे घालूयात शेंगदाण्याचं कूट नक्की घाला यामुळे पण कडवटपणा कमी होतो एक दोन मिनिटे वाप काढून घेऊयात आपलं मस्त असं सुक्क कारलं तयार आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा अजिबात खायला कळव लागत नाही भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबतही छान लागतं आणि शक्यतो तव्यात बनवा खूप छान होतं मस्त आपला सुख काढलं तयार झालं अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद